नमस्कार, आताची सर्वात मोठी बातमी, शिंदे भाजप सरकार पडणार, जयंत पाटील यांचे भाकीत, काय आहे संपूर्ण बातमी बघूया. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे सरकार पडणारच असे भाकीत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केले आहे. त्यांच्या या भाकीतानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला एकच उदान आले आहे. शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्ष सर्वोच्च न्यायालयात पोहोचला असून लवकरच 5 सदस्यीय घटनापीठासमोर या संदर्भातील याचिकेची सुनावणी होणार आहे. या संदर्भात बोलताना जयंत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे सरकार पडणारच. आता मध्यावधी निवडणुका होतील की नाही हे माहीत नाही, पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सरकार पडणार आणि मग मध्यावधी निवडणुका लागतील. जर मध्यावधी निवडणुका लागल्या तर आम्ही सगळेच जण निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी तयार आहोत, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. 2024 पुन्हा निवडणूक लढतो आणि पुन्हा सत्तेत येतो असे भाजपाने म्हटले असते तरी लोकांनी त्यांना स्वीकारले असते, पण आता महाविकास आघाडीचं सरकार पाडून शिंदे गटाला सोबत घेत सत्तेत बसलेले लोकांना पटलेले नाही, त्यामुळे त्याचे परिणाम निवडणुकीत दिसतील असंही जयंत पाटील म्हणाले आहे. शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आले तेव्हा कोट्यावधीच्या देवाणघेवाण झाली, हे सगळं महाराष्ट्रातील जनतेला पटेल रुचेल असं वाटत नाही. शिंदे गटातील आमदारांचं पुढच्या टमला निवडून येणं कठीण आहे असा टोलाही त्यांनी यावेळी शिंदे फडणवीस सरकारला लगावला आहे.